नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यात अनबॉक्सिंग आणि रिव्ह्यू बघणार आहोत ओप्पो A50 5 या स्मार्टफोनचा. हा जो ओप्पोने आत्ताच लॉन्च केलेला आहे लेटेस्टमध्ये, आणि याच्यामध्ये तुम्हाला मिळतोय मित्रांनो 50 मेगापिक्सलचा सुपर ट्रिपल कॅमेरा. याच्यासोबतच तुम्हाला पंच होल डिस्प्ले मिळतोय, 60 हर्ट्झचा रिफ्रेश रेट, हेलिओ G35 प्रोसेसर, 5000 mAh बॅटरी आणि सोबतच 18 वॉटचं सुपर चार्जर. याला लगेच अनबॉक्सिंग करूयात, बघूयात. पण त्या अगोदर जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. क्विक मध्ये अनबॉक्सिंग बघूयात. सो मित्रांनो, हा आपला बॉक्स आहे. अशा कलरमध्ये आपल्याला आता याची डिझाईन जी आहे वेगळ्या प्रकारे बघायला मिळते. बॅक साईडला याच्यावरती काही डिटेल्स दिलेले आहे. हा माझ्याकडे फोन असलेला 4GB 64GB व्हेरियंट आहे, आणि याची प्राईस वगैरे मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगणार आहे, सोबतच ऑफर देखील सांगणार आहे. बट हा बॉक्स जो आहे तो ओपन केल्याच्या नंतर आपल्याला हा जो फोन आहे हा फोन याच्यामध्ये मिळतो. याला जे आहेत आपण या रॅपरमधून ओपन करूयात, आणि ओपन केल्याच्या नंतर जी जी ब्युटी आहे ना ती तुम्ही बघून या ठिकाणी आता बघाल. एकदम जबरदस्त कलरफुल याच्यामध्ये आहे. याला आपण काढून टाकूयात, आणि एकदम कलरफुल हा आहे. सो इथे आपल्याला काही पेपर वर्क्स बघायला मिळतात, आणि सोबतच एक सिम इजेक्टर पिन जी आहे ती बघायला मिळते, आणि याच्यासोबतच आपल्याला एक TPU केस जे आहे ते देखील मिळतंय. हे देखील एक जबरदस्त आहे, एक चांगल्या क्वालिटीचं ॲव्हरेज क्वालिटी आहे. आणि याच्यानंतर आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये मिळतं एक चार्जर, जे की फास्ट चार्जर आहे, 18 वॉटचं चार्जर मिळतं आहे. आणि सोबतच आपल्याला त्याच्यासोबत मिळते एक Type-C हे केबल. सो या सगळ्या गोष्टी बॉक्समध्ये मिळतात. जो मेन डिव्हाइस आपला आहे तो तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे आहे. बॅक साईडला येते कॅमेराची प्लेसमेंट आहे, आणि साईडला जे आहे तिथे सिम इजेक्टर सिम कार्ड इन्सर्ट करण्यासाठी सोबतच व्हॉल्युम रॉकर्स आहेत, आणि या साईडने ज्यात फिंगरप्रिंट सेन्सर आहे. वरच्या साईडने काहीच नाही आहे, आणि खालच्या साईडने तुम्हाला येथे एक जी आपली हेडफोन जॅक मिळती आहे, चार्जिंग सेकंडरी मायक्रोफोन आणि सिंगल स्पीकर तुम्हाला मिळतो आहे. मित्रांनो, याचं जे साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे ते देखील अगदी क्विक आहे, लगेच बघू शकता तुम्ही. मी याला टच करतो आहे आणि त्याच्यानंतर लगेच हे ओपन होत आहे अगदी क्विक मला, आणि जबरदस्त आहे. याची प्लेसमेंट देखील अगदी चांगली आहे. तुमचा फोन जो मी तुम्हाला जेव्हा तुम्ही हातात घेतलेला असेल तर लगेच तुम्ही याला डायरेक्टली ओपन करू शकता. सो मित्रांनो, आत्ता जे आहे तुम्ही या ठिकाणी क्विकमध्ये याची अनबॉक्सिंग बघितली जशी आपण प्रत्येक वेळेस करतो तशी. आत्ता हा जो आहे पूर्णपणे मी सेटअप केलेला आहे, आणि बिल्ड क्वालिटी जी आहे मित्रांनो, बिल्ड क्वालिटीबद्दल जर काय सांगायचं झालं तर अगदी जबरदस्त बिल्ड क्वालिटी आहे. फिंगरप्रिंटची जी प्लेसमेंट आहे ती देखील अगदी जबरदस्त आहे, आणि क्विक रिस्पॉन्सिव्ह आहे जसं की मी तुम्हाला आत्ता दाखवलं. सोबतच याची बॅक बॉडी जी आहे ती प्लास्टिक आहे, बट तुम्हाला अजिबात फील होणार नाही असं. याचा एक शायनी जबरदस्त कलर याच्यामध्ये दिलेला आहे. हा जो आहे तर ब्ल्यूमध्ये ब्ल्यू टाईपचा रेनबो ब्ल्यू टाईपचा कलर आहे. याच्यावरती खूप सारे डिफरंट कलर्स बघायला मिळतात, आणि सोबतच जे आहेत याच्यामध्ये अजून एक ब्लॅक कलर देखील आहे दुसरा. दोन्हींच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. याची जी कॅमेराची जी प्लेसमेंट आहे मित्रांनो ती देखील अगदी जबरदस्त आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रिपल रेअर कॅमेरा मिळतोय, जो की 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, 2 मेगापिक्सलचा बोके इफेक्ट आणि प्रत 2 मेगापिक्सलचा तुम्हाला कॅमेरा मिळतोय. समोरचा जो कॅमेरा आहे मित्रांनो तो आहे 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा. याचे मी काही सॅम्पल फोटोज क्लिक केले जे की तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसे वाटत आहेत. तर हा हे सगळे फोटोज जे आहेत समोरचे आउटडोअरवरती केलेला आहे. हा मंदिराचा फोटो आहे, सोबतच काही या ठिकाणी झाडाचे फोटो वगैरे घेतलेले आहे. तर चांगले फोटोज मला वाटले. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, चांगला सेन्सर देण्यात आलेला आहे. सोबतच जो सेल्फी कॅमेरा आहे त्याने देखील चांगले फोटोज क्लिक होतात. हे सोबतच तुम्हाला जी स्क्रीन मिळती आहे मित्रांनो ती या ठिकाणी FHD+ची स्क्रीन मिळती आहे, आणि जबरदस्त आहे. पंच होल डिस्प्ले तुम्हाला मिळतो. साईडला वगैरे बेजल्स अति जास्त नाही आहेत, चांगला या ठिकाणी कलर वगैरे करेक्शन आहे या ठिकाणी बघायला मिळत आहे. सो ओव्हरऑल याचा फिजिकल व्ह्यू जो आहे तो अगदी जबरदस्त आहे. परफॉर्मन्सच्या बाबतीत बोलायचं झालं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला हेलिओ G35 प्रोसेसर मिळतंय, जे की चांगलं प्रोसेसर आहे. डेली लाईफमध्ये तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही. या ठिकाणी तुम्ही गेमिंग करू शकाल याच्यावरती. नॉर्मल कोणत्याही डेली टास्क करताना तुम्हाला परफॉर्मन्सच्या बाबतीत कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आता याच्या बॅटरी बॅकअपबद्दल जर सांगायचं झालं तर बॅटरी कंपार्टमेंटमध्ये देखील हा जबरदस्त फोन आहे. 5000 mAh खूप मोठी बॅटरी मिळते. तुम्हाला नक्कीच हा जो फोन आहे मित्रांनो एका दिवसापेक्षा जास्त टिकून जाईल, अजिबात नाही. बॅटरीचं जे या ठिकाणी त्यांनी जे कंपोजिशन केलेलं आहे ते देखील चांगलं आहे. सोबतच चार्जिंगच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुम्हाला जे चार्जर मिळतं मित्रांनो
ते या ठिकाणी सुपर चार्जर मिळते, 18 वॉटचं बॉक्स मध्येच मिळते, त्यामुळे ही देखील एक चांगली या ठिकाणी गोष्ट आहे. तर हा जो आहे ओव्हरऑल पॅकेज आहे या ठिकाणी, याची जी किंमत आहे ती आहे 15,490 रुपये, ज्याला तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करू शकता. आणि याच्यावरती खूप साऱ्या ऑफर सुरू आहे. ऑफलाईनमध्ये तुम्हाला जे आहेत या ठिकाणी 3,000 डायरेक्टली ऑफ मिळू शकतं. हे सिलेक्टेड तुम्हाला जे या ठिकाणी कार्ड बघायला मिळत आहेत, तुम्ही पॉज करून बघू शकता. सोबतच मित्रांनो, ऑनलाईन देखील तुम्हाला 3,000 रुपयापर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे HDFC कार्डवरती. सोबतच तुम्हाला नो कॉस्ट EMI देखील ऑप्शन्स मिळत आहेत, जे की तुम्ही आता या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता. सो या सगळ्या ऑफर्स आहेत. आणि हा जो फोन ओप्पोने आणलेला आहे, OPPO A55, तर हा या किमतीमध्ये एक चांगला बजेट सेगमेंटचा जबरदस्त फोन आहे, जो की तुम्ही या ठिकाणी आत्ताच ऑनलाईन बाय करू शकता किंवा ऑफलाईन देखील बाय करू शकता. ऑफर्स देखील तुम्हाला मिळत आहेत. सो हा आहे ओप्पोचा एक ओव्हरऑल पॅकेज. तुम्हाला हा फोन कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इतर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.